बातमीपत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आता थेट जाऊया आपण शरद पवार यांच्या भाषणाकडे जे सध्या मेळाव्यामध्ये बोलतात. विरोधकांशी सुद्धा मोठ्या अंत्यकरणाने वागण्याच्या संबंधीची भूमिका राष्ट्रवादीच्या प्रत्येकाने आणि ज्या पक्षामध्ये विरोधक होते त्या पक्षामध्ये त्यांचा काय सन्मान होता हे मी सांगायची गरज नाही. मी कालच्या वर्तमानपत्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याचं भाषण विधान परिषदेच्या कुठं विधान परिषदेमध्ये मी वाचलं कुलकर्णांचं आणि त्यांनी सांगितलं की तिचा आमच्या पक्षामध्ये त्याला सन्मान नव्हता. टोकाची टीका मी केली आमच्या केली असेल पण राष्ट्रवादीचा नेता असो किंवा कार्यकर्ता असो समोरच्या विरोधकाचा सन्मान केला आणि सन्मान ठेवण्याच्या संबंधीची भूमिका आमची आणि म्हणून 1999 साली त्यांचा विजय झाला त्यावेळेला खाली आपल्याला आपल्या हातामध्ये लोकांनी सत्ता दिलेली आणि हे अनेक वेळेला घडलं. अगदी एक लहानशी पत्नी लोक रिसोड वाशिम जिल्ह्यामध्ये एका वेळेला भाजपच्या खासदाराला लोकांनी मत दिलं आणि त्या दिवशी विधानसभेची पोटनिवडणूक होती तिथं काँग्रेसचं मत दिलं. गुजरातमध्ये 7 निवडणुका झाल्या. गुजरातच्या लोकसभेच्या सगळ्या जागा भाजपनं झाल्या आणि विधानसभेच्या 7 निवडणुका झाल्या. त्याच्या 3 मध्ये काँग्रेस जिंकली. लोकमध्ये काँग्रेस 600 मतांनी लोकांनी निकाल वरचा वेगळा दिला खालचा वेगळा आणि महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे राज्य चालवायची समर्थ फळांनी कुवत या लोकांच्या याच्या पाठीशी तुम्ही सगळे जाणार आणि तुमच्या सगळ्यांच्या शक्तीच्या माध्यमातून हे राज्य भक्कम प्रणाली चालवण्याच्या संबंधीची कामगिरी हे घटक करतील या प्रकारचा विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेला आहे आणि म्हणून आपण आत्मविश्वासाने बाहेर जाऊया. काही वर्षांसाठी लिहिलं की अमुक मुख्यमंत्री होणार नाही तर चर्चा करायची काही गरज नाही. आपल्या पक्षामध्ये सामूहिक नेतृत्व सामूहिकरित्या आपण लोकांच्या समोर जाऊ सामूहिकरित्या आपण लोकांच्या समोर आपली भूमिका मांडू शेवटच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आत्मविश्वासाने बरोबर घेऊ लोकांचा विश्वास संपादन करू आणि लोकांचा विश्वास संपादन करून राज्य चालवण्याची संधी ही लोकांनी दिल्याच्या नंतर जे निर्वाचित असतील त्यापैकी कोणालाही लोकशाहीच्या माध्यमातून आपण त्याच्या हातामध्ये संधी देऊ. त्याच्यामध्ये काही वेगळं म्हणण्याचं कारण नाही. उगत काहीतरी मी खाली येणार आणखीन काय येणार असं ठीक माझं बरं चाललंय. मग मी तर नेहमी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये जेव्हा मी सत्तेच्या बाहेर होतो त्याच्या इतकं मी आनंदी कधी नव्हतो. काय फार त्रास नव्हतो फिरता येतं. मला फिरण्याचा नाद आहे. राज्य राज्यामध्ये जाता येतं गावागावामध्ये जाता येतं कार्यकर्त्यांना भेटता येतं लोकांना भेटता येतं. आपण निर्णय घेतले खाली नक्की कुठपर्यंत पोचले पाहता येतं नाही तर अधिकाऱ्यांच्या रिपोर्टवर सगळं ऑल दिले असं सरकारमध्ये वाटतं पण खाली जाऊन बघितले तर नंतर कळतं की भलतंच झालेलं आहे आणि त्यामुळे दुरुस्त करायची संधी मिळते. पण सरकारमध्ये असेल तर नंतर जबाबदारी असते सगळं असतं तसं काही फार नसतं डोक्याला का पुढचं जायचं प्रश्न निर्माण झाला की पहिली भेट लगेच प्रेस कॉन्फरन्स आणि योग्य केलं जाईल सरकारने म्हणायचं आणि पुढे आपल्या घरी जायचं. त्यामुळे विरोधी पक्षात बसून सुद्धा कधी कधी बरं असतं बदलणार पण ती वेळ महाराष्ट्राची जनता आपल्याला येऊन देणार नाही. त्याचं कारण त्यांना माहिती आहे की आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये काम करण्याची ताकद या सगळ्यांच्यामध्ये आहे तुमच्यामध्ये आहे आणि त्यामुळे तुमच्या सामुदायिक जबाबदारी म्हणून आपण पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात यश मिळू सगळ्यांना एकत्र बसू राज्य चालवण्याच्या संबंधीची जबाबदारी उत्तम रीतीने राज्य चालवतील त्यांच्याकडे आपण सुपूर्त करू आणि महाराष्ट्राला आणखी भक्कम करण्याच्या संबंधीचं जे धोरण आपण मनाने शिकवलं विचाराने शिकवलं आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे हा विचार आपण लोकांच्या मनामध्ये रुजवला त्याच पद्धतीनं आपल्याला जायचं आहे. त्या दाव्याच्यासाठी आजच्या वर्धापन दिनामध्ये आपल्या सगळ्यांनी आपली मनाची तयारी केली पाहिजे. आज इथून जा उद्यापासून राष्ट्रवादीचा विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवणं संघटना मजबूत करणं आणि काय वाटेल ते करू पण
आम्ही उद्याच्या उद्या लोकांचा आत्मविश्वास होणार, विश्वास संपादन करू आणि लोकांच्या साठी झटत जाऊ ही स्थिती निर्माण करा, एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो. एक दोन मिनिटं आपण आपल्या जागी शांत. राष्ट्रवादीचा आज 15वा वर्धापन दिन आहे आणि शरद पवारांनी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं एनसीपीच्या. आपण मुख्यमंत्री होण्यामध्ये सध्या इंटरेस्टेड नाही असंच एकंदरीत त्यांच्या वाक्यावरून दिसलेलं आहे. या चर्चा करणं निष्फळ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. लोकशाही पद्धतीनं जे निवडून येतील त्यांनाच मुख्यमंत्री होण्याची संधी देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. शरद पवारांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की जनतेमध्ये जा, जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये अंतर वाढत चाललेलं आहे, त्याच्यामुळे जनतेत जाऊन काम करा, उद्यापासूनच कामाला लागा आणि जनतेचा विश्वास संपादन करा असं मार्गदर्शन त्यांनी या मेळाव्यामध्ये केलेलं आहे. राष्ट्रवादीचा आता 15वा वर्धापन दिन साजरा होतोय. हा षण्मुखानंद माटुंगा इथे कार्यक्रम होतो. शरद पवारांनी नुकतंच मार्गदर्शन केलंय आणि लोकांबरोबर संपर्क वाढवा असं वारंवार शरद पवार यांनी या मार्गदर्शना दरम्यान सांगितलं. कार्यकर्ते आणि जनतेमध्ये जे अंतर निर्माण झालेलं आहे ते अंतर कमी करण्याचा प्रयत्न करा, जनतेचा विश्वास संपादन करा, त्याचप्रमाणे लिंगायत समाजाला अल्पसंख्याकांचा दर्जा हवा अशीही मागणी त्यांनी केलेली आहे. मराठा मुस्लिमांना आरक्षण देण्याची गरज आहे असंही शरद पवारांनी म्हटलेलं आहे. सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितलंय. सरकारने तातडीनं निर्णय घ्यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर विकासाला माणुसकीचा चेहरा हवा असंही त्यांनी म्हटलंय. कार्यकर्ते आणि जनतेतलं अंतर वाढत चाललंय. हे आता जो निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीचा जो पराभव झालेला आहे त्यावरून कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास हरवलेला आहे आणि त्यामुळे आता शरद पवारांनी मार्गदर्शन केल्यानंतर आता उद्यापासून हे कार्यकर्ते कामाला लागतात का हे आपल्याला पाहायचंय. आणि या पराभवाच्या पार्श्वभूमीवर आज आता हा राष्ट्रवादी काँग्रेसचा 15वा वर्धापन दिन सोहळा माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात सुरू आहे आणि या संदर्भात आणखी या मेळाव्यामध्ये शरद पवारांनी काय नेमकं मार्गदर्शन केलं जाणून घेऊ. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या बरोबर आहेत. दीपक, काय काय नेमकं शरद पवारांनी मुद्दे मांडलेले आहेत आणि मुख्यमंत्री होणार का असा एक सध्या राजकीय एक खळ सुरू होता, चर्चा सुरू होते, त्याबाबत ते काय नेमके म्हटलेले आहेत? अनुपमा, त्या संदर्भात शरद पवारांनी त्या चर्चेला पूर्णविराम दिलेला आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पक्षाचे नेतृत्व असेल ते सामूहिक नेतृत्व असेल. राज्यात आपण निवडणूक जिंकल्यानंतर पक्षाचे जे निवडून आलेले सदस्य आहेत ते आपलं नेतृत्व समोर करतील आणि ते निर्णय घेतील की पक्षाचं नेतृत्व हे कोणाकडे असेल. त्यामुळे गेले काही दिवस जी मागणी होत होती की शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करावं, ती मागणीच्या पुढे करू नये कुणी आणि त्यालाच शरद पवारांनी पूर्णविराम दिलेला आहे. तसंच दीपक, आणखी काय महत्वाचे मुद्दे म्हटलेले आहेत? काही वेगळे संकेत शरद पवारांनी त्यांच्या या मार्गदर्शनपर भाषणामध्ये दिलेले आहेत का? पुढची निवडणूक जी आहे ती आघाडी लढणार आहे, काही वेगळं काही संकेत शरद पवारांचे आहेत? आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याशी संपर्क होत नाहीयेत, मात्र सध्या राष्ट्रवादीचा 15वा वर्धापन दिन सोहळा षण्मुखानंद सभागृहामध्ये माटुंगा मुंबई इथं सुरू आहे. राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते सध्या सभागृह तिथे दिसतायत स्टेजवर आपल्याला आणि काही वेळापूर्वी शरद पवारांनी मार्गदर्शनपर असं एक भाषण केलं, कार्यकर्त्यांना उमेद मिळावी यासाठी त्यांनी अनेक सल्ले सुद्धा दिले आणि त्याचबरोबर शरद पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी जी एक चर्चा होती, कार्यकर्त्यांची जी मागणी होती, या चर्चेला या मागणीला सुद्धा त्यांनी पूर्ण विराम दिलेला आहे. नको त्या चर्चा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्या पक्षात हे सामूहिक नेतृत्व आहे आणि हेच नेतृत्व पुढे जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री होणार का शरद पवार या चर्चेला आता पूर्ण विराम लागलेला आहे. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या संपर्कात आहेत, आपण त्यांना विचारूया. सांगाल दीपक, नेमकं आणखी शरद पवार काय काय म्हटलेले आहेत, काही वेगळे संकेत काँग्रेसला त्यांनी या त्यांच्या भाषणामध्ये किंवा कार्यकर्त्यांना ज्यांनी उद्देशून जे काही बोललेले आहेत त्यामध्ये काही बोललेत का, काही वेगळे संकेत मिळतात पवारांचे? अनुपमा, पवारांनी जवळपास तासभराच्या भाषणात आपल्या नेत्यांचे कान उघडल्याचं असं म्हणावं लागेल आणि कार्यकर्त्यांचे लोकांचे संपर्क कसा झाला आहे, नेते हे कार्यकर्त्यांशी नीट वागत नाही आणि याच्या पुढे अशा पद्धतीने पक्ष कमी घेतलं जाणार नाही असं स्पष्ट इशारा त्यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला असं म्हणावं लागेल. कारण पराभवाची कारण विमाचा लोकसभा निवडणुकीत जो राष्ट्रवादीला पराभवाला सामोरं जावं लागलं त्याची कारण विमाचा पक्षांनी केली, त्याच्या ज्या उणिवा पक्षाला समोर जाणवल्या
त्याच्यात प्रामुख्याने जी उणीव होती ती नेते कार्यकर्त्यांशी नीट वागत नाहीयेत, गावागावात गाडीतून फिरतात परंतु गाडीतून कार्यकर्त्यांच्या मान सन्मानासाठी थेट गाडीतून काही उतरत नाहीत। त्याच्यामुळे याच्या पुढे हे सगळं बाबी नेत्यांनी दुरुस्त करायला हव्यात आणि आपण दुरुस्त झालोना तर जनता आपल्याला दुरुस्त करते, हा अनुभव लोकसभा निवडणुकीत घेतलेला आहे। त्यामुळे याच्या पुढे लोकांमध्ये जाताना लोकांशी ना जोडून वागलं पाहिजे, त्यांच्याशी त्यांच्या अगदी सामान्यांप्रमाणे मिसळलं पाहिजे असं साधारणत कानमंत्राने त्यांनी आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिलेलं आणि नेत्यांचे त्यांनी एक प्रकारे कानउपट रचना लागेल। नक्कीच धन्यवाद दीपक दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि सध्या जो सोहळा सुरू आहे राष्ट्रवादीचा 15वा वर्धापन दिन जो सध्या माटुंग्यामध्ये सुरू आहे त्यामध्ये शरद पवारांनी भाषण केलं त्यामधल्या मुद्द्यांवर आपण चर्चा करत होतो। आणखी काही महत्वाच्या घडामोडी आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत, मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास।